चार षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. ओमकार शिंदे आणि योगेश दांगट यांना नम्रतेची विनंती असेल. पहिले गोलंदाज आलाय, तो गोलंदाजी मार्क वरती काय नाव आहे? ए नाव काय याचं? गोलंदाजाचं नाव काय? प्रवीण का? हा संदीप तुपे. 2000 रुपये घेऊन या. ते महेश शिंदेनी षटकार मारला होता का? बाळासाहेब बोरकर 1000 रुपये आलेत, घेऊन आलेत. 3000 झालेत. पहिलं षटक टाकून टाकण्यास आता काय कळणाच. चला 3000 रुपये माझ्याकडे द्या, मी देतो नंतर त्याला. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. हा ठीक आहे, 2000 द्या, आम्ही करू ऍडजस्ट. महेश शिंदेला 2000 रुपयांचा रोख पारितोषिक येत आहे. ठेवायला माझ्याकडे ते पडतील. फोटो काढा. ओ डॅमेट, माझ्याच सामन्याच्या वेळेस नव्हते. 50 मारले पण रुपया दिला नाही यांनी मला. पुढचा चेंडू. थांबा, इथं काय होतं पाहूया. सागर दांगट आणि त्या ठिकाणी झेल सोडलाय, अगदी लॉलीपॉप झेल सोडलाय. आपण पाहतोय शिवशक्ती संघातील कुठल्याही फलंदाजाने चौकार अथवा षटकार मारला तर आपण आनंददादा दांगट पाटील यांच्यातर्फे रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस आहे. बघा या ठिकाणी बक्षीस देखील देण्यात आलंय. महेश शिंदे यांना 2500 दे की 3000 येत आहेत का? ठीक आहे. पुढचा चेंडू. धनराज मनोज दांगट त्या ठिकाणी तैनात होत असताना पहिला चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आणि एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 3 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे गेला आणि काहीच खेळलं नाही. फलंदाज त्या ठिकाणी झेलबाद आणि पहा यांनी जर का षटकार मारला तर आयोजन कमिटीतर्फे 1000 रुपये आणि आनंददादांकडून किती? 500. चौकार षटकार काही मारा. आनंददादा या ठिकाणी फलंदाजांना सन्मानित करतात. त्या ठिकाणी चौकार षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आणि त्या ठिकाणी आता नुकतेच फलंदाजीसाठी उतरलेत आपल्या भागातील कार्यश्रम नगरसेवक हरदास कृष्ण चरवड साहेब. पाहूया आता ते षटकारांचा चौकार मारतायत का. एक चांगला खेळ अगदी हलक्या हाताने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाही आणि काय होतंय आता फलंदाजाला जीव काय बलिदान करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता. हरदास कृष्ण चरवड त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पाहूया चौकार षटकार 500 रुपयांचं बक्षीस आहे कुठल्याही चेंडूवरती आणि कोणीही मारा. आनंददादा या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी आलेले आहेत. ओ वेल्ले, 4 षटकांचा सामना आहे. आपल्याला 40 षटक दिलेली नाहीयेत, 5 षटकांचा नाही, 4च आहे. कसोटी नाहीये या ठिकाणून मार्गदर्शन मिळतंय. आपले विकास दादा त्या ठिकाणी सांगतायत षटकार मारा आयोजन कमिटी तर्फे 1000 रुपयांचं बक्षीस आहे. नुसती दहशत. बॅट फिरवली आणि चेंडू डावे एसटीच्या कुपट बाहेर गेला. षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. चौकारा षटकार षटकारासाठी 1500 रुपयांचं बक्षीस आलंय. आयोजन कमिटी 1000. अरे ब्लॉक ऑन चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे संयमी फलंदाजी. मला वाटतं शेवटच्या 2 षटकांमध्ये चौकार षटकार मारतील. 2200 रुपयाची 1 धाव. एका धावने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. एक षटक तर संपलंय. एक गडी बाद झालाय आणि 6 धावा झाल्यात. 7 झाल्यात का? 7 धावा झाल्यात. 7 हा या असंच होतं. बरोबर शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली. पुढचे 6 चेंडू खेळायला. 4 षटकांचा सामना आहे. या ठिकाणी मी कॉमेंट्री कमी करतो आणि लोकांचंच ऐकून सांगायला लागलो. 1/6 झालेत. 6 पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता दुसरं षटक होऊन आला तो गोलंदाज यश
षटकार मारण्याचा प्रयत्न काही करा, ती बॅट तोडू नका, नाही तर बॅट बदला. पुढचा चेंडू सामना करतील ते स्वतः नगरसेवक. षटकार मारले तर 1,500 रुपयाचं बक्षीस आहे. झालं, परत एकदा गोलंदाजाला आता विनंती केली जाते, कुठल्याही प्रकारचा यॉर्कर बॉल टाकू नको, बॅट आपटली जाते. तू शॉर्ट पिच टाक, षटकारच आहे तुला. दुसरा षटक चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळून काढला. आता मात्र चेंडू बॅट वरती येतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 7 धावा. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा या ठिकाणी संदेश दिला जातोय. बॅट बरोबर नाही, दुसरी देऊ का? जड पाहिजे का बॅट थोडीशी? 2-4 बॅटी ना रे. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुरेख केलं जातंय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत नाहीये. एका धावीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. या षटकामध्ये जर एक षटकार मारला तर अभिजित आडव यांच्या तर्फे 1,001 रुपयांचं बक्षीस आहे. आता चौकार आणि षटकाराची किंमत वाढत चालली. 2,500 झाले. षटकार मारा, 2,500 रुपये नक्कीच त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येते. आयोजन कमी. आपल्याला 4 षटक सगळ्यांना फलंदाजी द्यायचं असं काही ठरलं होतं का? सगळ्या ओव्हर खेळून काढा. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतः एकटेच मारून पळत सुटले धावबाद. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद जाऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. आता आले ते किशोर दांगट. किती जातात? हा, वैयक्तिक 1 धाव करून परतलेत. 2 केल्यात. 2 मी तुम्हाला सांगतो, हलकी बॅट आहे ती. हा, त्यांना जरा वजनदार काम करायची सवय, हलकं काम जमत नाही त्यांच्याकडून. आता या जोडीला पण बक्षीस आहे. चौकार षटकार मारा, आनंददादा त्या ठिकाणी 500 रुपयांचं बक्षीस देतील. सागर दांगट आणि किशोर दांगट. आणि गोलंदाजी मार्क वरती येतो विशाल. कोण आहे गोलंदाजीला? हा, इकडे सांगा. सुशांत. मोठा फटका, आसमानी टोला. पाहूया झेल होतोय का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आज सागर दांगट यांना जीवदानावरती जीवदान मिळत आहेत. अजूनपर्यंत शिवशक्ती संघाने एकही चौकार आणि एकही षटकार खेळलेला नाही. नो बॉल आहे. 85 वाद करू नका प्लीज. त्या ठिकाणी हुशार पंच आहे. 85 वाद मंडळ वाद. सिद्धार्थ का काय? सिद्धार्थ शिंदे का? बर, ओमकार शिंदेचे बंधुराज. गोलंदाजी मार्क वरते. पहिला चेंडू नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. वा, सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडू बॅटला लागून ब्रश होऊन जातोय फाईन लेगच्या दिशेने. धावसंख्या होते ती 11 धावा. आता मात्र सागर दांगट त्या ठिकाणी. ती बॅट छोटी असेल तर नॉनस्ट्राईकच्या हातातली बॅट पण चांगली आहे. बॅट चेंज करा. हा, म्हणजे षटकार जाईल. चांगली बॅट आहे ती. काय इथं बक्षीस द्यायला मान्यवर उपस्थित आहेत, परंतु एकही चौकार आणि एकही षटकार अजून आला नाही. 2 वेळा जीवदान मिळालंय. जे आहे ते आपण बोललो, बरोबर आहे का? नाही, आपले खेळाडू आहेत बघा, असे खेळतात. पुढचा चेंडू आता षटकार जाईल. बॅट तर चेंज केली आहे आणि हो, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा जीवदान नाही, सुरेख झेल. आता मात्र जीवदान मिळत नाहीये. काय झेल घेतलाय? एखाद्या व्यावसायिक क्रिकेटरने देखील असा झेल घेतला नसेल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अगदी समोरच्या दिशेने उडी मारून जमिनी लगतचा चेंडू अगदी अलगदरित्या उचलला आणि झेलबाद होऊन सागर दांगट तंबूच्या आश्रयाला जो जातोय. नवीन फलंदाज आले ते आपल्या भागातील एक अनुभवी फलंदाज
अनुभवी व्यक्तिमत्व नाना बजरंग नाना दांगट त्या ठिकाणी फलंदाजीसाठी येतात। विराज यांनी घेतलेला सुंदर झेल, एक उत्कृष्ट शरीर सौष्टव्य आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते। विराज पुढचा चेंडू, मोठा फटका लेग साइडच्या दिशेने, चौकार जातोय का, क्षेत्ररक्षण सजवलं जाते, एक धावत पूर्ण केली जाते, बस एका धावेने समाधान, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या किती होते 12 धावा, षटक क्रमांक तिसरा सुरू आहे, 4 षटकांचा सामना आहे। पाहूया नाना आता चौकार मारतात, षटकार मारतात का, रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलंय आनंद दादांनी या ठिकाणी बक्षीस लावलंय, परंतु कुठलं स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु चेंडू उजवेस्टीच्या खूपच बाहेर गेलाय। त्या ठिकाणी अवांतर धाव घोषित केली, अवांतर धावने धावसंख्येमध्ये वाढही होते, धावसंख्या होते ती 13 धावा। बजरंग नाना दांगट यांनी जर का षटकार मारला तर विकास दांगट यांच्याकडून देखील रोख रक्कम 1000 रुपयांचं बक्षीस आले, षटकाराला 1500 झालेत, मारतात का पाहायचंय। आणि चेंडू तर खेळून काढलाय, आसमानी टोला, परंतु त्या ठिकाणी अरे वा वा जीवदान तर मिळाले, अजूनही संधी आहे, षटकार खूप लांब आहे लेग साइडचा, थोडासा आतमध्ये पाहिजे होता। मुद्दामून झेल सोडू नका, नाहीतर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई, डायरेक्ट 2-3 ओवर कट होतील तुमच्या। हा का काय झेल सोड म्हणून पुढचा चेंडू सामना करतोय तो किशोर, हॅलो काय हे जे खेळाडू आहेत आता जे खेळताना दिसत आहेत शिवशक्ती संघाकडून, शक्तिशाली संघाकडून जे खेळताना दिसत आहेत, यांनी आपला काळ जो होता जे 10-12 वर्षापूर्वी यांनी तो काळ गाजवलेला आहे। सिंहगड रोडवरतील वडगाव बुद्रुकचा संघ हा खूप नावाजलेला संघ होता, परंतु त्या दरम्यान आपण पाहतोय की वय आणि तसेच व्यवसायामुळे नोकरीमुळे हे सर्व खेळाडू क्रिकेटपासून थोडेसे लांब झाले, परंतु त्यांच्यासाठी आपल्या भागातील नगरसेवकांनी एक चांगला उपक्रम जो राबवलाय, सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंना आपल्या भागातील सर्व मंडळातील खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी आजच्या दिवसाचं नियोजन जे केलं जात आहे। आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वडगाव बुद्रुकमधील 10 संघ 10 मंडळं आज खेळताना जे पाहायला मिळत आहे, आनंदाची गोष्ट आहे की सर्व जुने जाणते खेळाडू एक अनुभवी व्यक्तिमत्व आज या मैदानामध्ये उतरताना जे पाहायला मिळत आहेत। अरे हा फेकतो पहिला चेंडू डावात, डाव्याच्या खूपच सरळ हाताने टाकला ना तो वाईट आणि नो आहेच, बघा आता तुम्ही पहिला चेंडू तो वाईट टाकला कारण सरळ हाताने होता। पंचांना विनंती असेल हाताकडे लक्ष द्या, काढतो काढतो तो बघा गोळा फेक, चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली, दुसरा जबर आणि दुसरा धाव पूर्ण। आता थोडीशी गडबड झाली, गोंधळ झाला, परंतु 2 धाव पूर्ण केल्यात, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होती ती किती होत 40-17 धावा झाल्यात। गोलंदाजाचं नाव आहे ते ओमकार शिंदे उर्फ टिंबे, हळू बोलतो कळत नाना यांना वारंवार पुकारण्यात येत आहे, आता गरज आहे चौकार आणि षटकाराची, नाही अरे बाप रे चौकारला 500 सोडला तर 500 आणि 4 वॉटर शॉट 500 रुपये, नाना या लवकर, आता नाही नंतर या, आता याल नंतर या, बॅटिंग सुरू आहे चांगली सुरू आहे, धावसंख्या 21 होती आहे। आणि या ठिकाणी नगरसेवकांनी आवाज दिला, नाना एक तरी चौकार षटकार मार, आणि नानांनी ते ऐकलं आणि एक उतंग असा चौकार, परत एकदा आवाज तोच, नाना एक तरी चौकार मार। पाहूया पुढचा चेंडू ओमकार शिंदे, आता बघा फेकला आऊटॅक, परत आता पुन्हा एकदा चौकार सोडला तर 4 आहेत, नाही 1000 रुपये, दुसरा जायचा प्रयत्न नाही होत, एकच धाव, धावसंख्या किती झाली 22, चौथं षटक रबाडा हलक्या आता रे खेळून काढलाय। पहा आपण त्या मैदानामध्ये किशोर दांगट उर्फ बाळा दांगट यांना खेळताना जे पाहतोय, एक
क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व आपण आज ही स्पर्धा जी आयोजित केली 28 नोव्हेंबर या दिवशी या स्पर्धेची जी सुरुवात झाली तेव्हापासून हे व्यक्तिमत्व रोज या मैदानामध्ये आयोजन कमिटीचा हातभार लावण्यासाठी जे येताना दिसतंय. चौकार आहे का? चौकार, अरे बाप रे क्या बात आहे, 50 झाले तुमचे दोन चौकारामुळे आणि संघाची धावसंख्या झाली 27 धावा, पण तुमचे 50 झाले, दोन चौकार महत्वपूर्ण होते. हजार रुपये या ठिकाणी मिळत आहेत. एखादा नोबॉल द्यायचा, बळस्कर द्यायचा का नोबॉल? वेल प्लेड. चला क्षेत्ररक्षण पण करायचंय, चला फिल्डिंगला लवकर. हा म्हणजे फिल्डिंग करावी लागणार, जाऊ आतमध्ये. बॉलिंग करायलाच लागते, असं नाही बॅटिंग घेऊन माझा डाव संपला मी चाललो घरी, नाही ना, मग तरी पण जायला लागणार, आली नाही त्याला काय करणार आम्ही. अरे क्षेत्ररक्षणासाठी 11 न्यायचे तर लक्षात असू द्या, 7च गेलेत, बाकीचे 4 कुठे आहेत? अंकल बॉलिंग. विकास दांगट यांनी जर का गोलंदाजी केली आणि एखादा जर बळी मिळवला तर आयोजन कमिटी तर्फे रोख रक्कम 1000 रुपयाचं बक्षीस. हे बॅट नका घेऊ. चला क्षेत्ररक्षणासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. संपूर्ण टीम मैदानामध्ये आता मात्र उतरताना दिसते. किती धावांची गरज आहे? किती करायचे? 27 धावा करून 28 धावांची गरज. आणि फलंदाजीसाठी आलाय तो प्रतिस्पर्धी नसून एक चांगला मित्र योगेश दांगट जो फलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्या बरोबरीला आहे तो विराज. तो गई चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन क्षेत्ररक्षक 30 yard circle बाहेर ठेवायचे लक्षात असू द्या. एक तर थांबला, अजून एक ठेवा. दोन्ही ठेवलेत का? अच्छा ओके, दोन ठेवलेत, बाकीचे कुठेही ठेवा, सर्कलच्या आत ठेवा. आपण या ठिकाणी जय गणेश मित्रमंडळ, अमरज्योत मित्रमंडळाचा या ठिकाणी सत्कार करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी ते उपस्थित राहिले. एक सुरेख खेळ त्यांनी मैदानामध्ये केला, त्यांचं देखील या सामन्यादरम्यान या स्पर्धेदरम्यान अभिनंदन केलं जे जात आहे. बरोबर आहे. मी गणेशांना विनंती करतो दोन शब्द आपण या स्पर्धेबद्दल बोलायचे आहेत. बोला ना प्लीज. नाही बोलतायत का? बर चला क्षेत्ररक्षण लावा. जास्त झाले काय प्लेयर? जास्त झाले का? 11च लावायचे तर बावडे बावड्या फिल्डिंग बघतोय कुठं कुठं कोण कोण येते. यष्टांच्या मागे बघा विकास दांगट. आणि गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? बाळासाहेब दांगट गोलंदाजी करताय काय? कोण आहे? नाही नाही, दोन क्षेत्ररक्षक ऐक ना. पहिले षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्क वरती नाना ज्याने सुरेख फटकेबाजी करून 28 धावा आपल्या संघासाठी ज्या जमा केल्यात. पहिला चेंडू सामना करतोय तो योगेश दांगट, सामना करतोय तो नाना दांगट. भावकी मध्ये सुरू असलेला आहे सामना. यष्टांच्या मागे सागर दांगट. क्षेत्ररक्षण सजवताना पाहूया योगेश दांगट देखील खूपसा अनुभवी क्रिकेटर. मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू अगदी गेलाय सीमारेषा पार, कणकणीत षटकार. मित्रांनो प्रेक्षकांनो आपल्याला सांगण्यास आनंद होतोय की ज्यांनी षटकार मारलाय तो योगेश दांगट आपल्या वडगाव बुद्रुक मधील एक भूषण आहे. छत्रपती शिवाजी पुरस्कार नक्कीच त्यांना तो मिळालेला आहे.
जिडो तायकोंदो या खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेता हा खेळाडू आता क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला आहे. पहिला चेंडू अगदी साजेसा शरीराला साजेसा फटका खेळून काढलाय. अगदी उतुंग असा षटकार धावसंख्येला सर्वात. मला वाटतं दुसरी ओव्हर येते का नाही. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र कव्हरच्या दिशेने पळू नका चौकार. दहा तर झालेत अजून अठरा धावांची गरज आहे. बावीस चेंडूत अठरा धावा. पहिले षटक थोडस महागड आहे. नाना यांनी जेवढ्या धावा केल्या होत्या त्याच्या डबल देण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू असू द्या परंतु एक चांगलं खेळ आपल्याला मैदानामध्ये जो पाहायला मिळतोय. वा सन्मान मोठ्या भावाला दिलेला सन्मान मोठ्या भावासाठी दिलेलं हे बलिदान आपण मैदानामध्ये पाहतोय. एक षटकार एक चौकार धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा सन्मान. हा काहीतरी सेटिंग झाली वाटतं मैदानात. संपवायचं नाही या ओव्हर मध्ये संपवायचं ना असं काहीतरी ठरलंय वाटतं. सगळेच हसतात याचा अर्थ बरोबर आहे. दुसरं षटक कोणाला तरी गरज आहे वाटतं गोलंदाजीची. ह्याला ह्या सेट झालेला दिसत नाही फलंदाज याला सांगितलेलं नाही. चौकार आहे का. चार धावीने धावसंख्येत मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती पंधरा धावा. अजून तेरा धावीची गरज आहे. बरं झालं फलंदाजी पहिली घेतली. गणेश दिंबळे ओव्हर झाली की बाहेर यायचं आपण. आता लगेच ना काय होईल तिथं तिथं डिसिजन वरून वाद होईल. काय वाईट नाही आहे ना. नाही नाही वाईट नाही. षटक संपलंय. षटक संपलं अजून बारा धावींची गरज आहे. आता कोण. अरे बापरे ललित पवार गोलंदाजी मार्क वरती. कोण सागर दांगट का. बर सागर दांगट गोलंदाजी मार्क वरती. काय होतंय त्या पंचाला दम द्यायचा ना कोणी. पंच आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत. तिकडं सगळं सेटिंग फलंदाजांबरोबर करा. किती पाहिजेत. बारा ना. अठरा चेंडूत बारा धावा. अजून सामना संपलेला नाही. हे जर षटक मेडन गेलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामना लवकर संपला तरी चालेल. तसं काय ना आपलं ठरलेलं नाहीये. अगदी शेनवनच्या स्टाईलने गोलंदाजी चालू आहे. शेनवन देखील असाच येतो. फिरकीचा जादूगर जो आपण त्याला म्हणतो. आता वेग वाढवलाय. आता मायकल हसी आणि चेंडू भिरकावून दिलाय अगदी सीमारेषा पार. दोन धावा नाही षटकार आहे का. सहा धावा. सहा धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या किती होते. बावीस धावा. नाही नाही अजून सहा पाहिजेत. वाईट नाही ओव्हर संपवा. वाईट नाही वाईट नाही. डेड बॉल आहे ती. हे निगेटिव्ह बॉलिंग आहे ती. रिव्हर्स स्वीप खेळत होतात. ओव्हर संपवा. नाही नाही वाईट नाही. वाईट नाही. नको नको रन नाही इथे काउंट होत. ओव्हर संपवा. नाही नाही ते काय ते स्लिपचे प्लेयर आलेत बघा गोलंदाजीसाठी. बेबी ओव्हर डिक्लेअर करा. अहो ओव्हर चालू आहे. क्षेत्ररक्षक फिरतात बागेत. नाही नाही झेल. हा झेल आहे. हा झेल जर घेतला तर रोख रक्कम सांगायच्या अगोदर ती सोडला. अरे तो आहे बॉल. षटक संपलंय. षटक संपलंय. आता सामना येतो हरिदास चरवड गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आणि फलंदाजीसाठी योगेश दांगट फलंदाजीसाठी. आता षटकार मारून दाखवा. योगेश दांगट फलंदाजीसाठी जायचंय. योगेश दांगट स्ट्राईकला. स्ट्राईकला. हा योगेश दांगट स्ट्राईकला पाहिजे. लाईव्ह लाईव्ह आहे. टेनिस क्रिकेट डॉट इन वरती सामने सुरू आहेत.
संपूर्ण 180 देशांमध्ये हे सामने दिसत आहेत. आता स्वतः नगरसेवक खेळतात, काय आनंद आहे. काय चेंडू अडवायचा अडवायचा सागर दांगट यांचे चिरंजीव त्या ठिकाणी. स्वराज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. दोन धावा दिल्यात अजून देखील. किती किती धावांची? चार धावांची गरज आहे. खेळू द्या जरा. आज जेवढे जेवढे खेळलेत उद्या दोन तीन दिवस काय उठत नाहीत. पळून हात दुखतोय पाय दुखतोय होणार आहे. चला क्षेत्ररक्षण यानंतरचा होणारा सामना आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. वा फुटबॉल क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल. चेंडू पायाने अडवलाय. अरे विकास दांगट यांनी तो नक्कीच अडवलाय. वैतागलेत ते वैतागलेत. माग या ते बावड्या मारीन जोरात. परत एकदा स्वराज आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. एका धावीची गरज आहे. अजून एक धावीची गरज आहे. चला लवकर एक एक धाव करून घ्या. चला विकास दांगट गोलंदाजी मार. आज जुना जाणता गोलंदाज आहे वडगाव बुद्रुक मध्ये. विकेटला 500 इकडे बघा. हा विकेटला 500 का 1000. विकास दांगट यांनी जर का योगेश दांगट याची जर विकेट घेतली तर रोख रक्कम 500 रुपये. हा नानाकडून पण 500 नानाकडून 1000 झाले. आणि जर का बॉल दोन टप्पी गेला तर तुम्ही 1000 द्यायचे. पहिला चेंडू कारण भरपूर वर्षानंतर टाकतायत ते. यो एक कॅच. आयो आयो ओ नो. उडी मारू नका ना अंकल उडी मारू नका. योगेश दांगट यांनी जर बुद्धून विकेट दिले तर त्यांनी 1000 रुपये आम्हाला द्यायचे. हा असं नाही ठरवून नाही खेळायचं. चांगला चेंडू होता. डावकर शैलीचा गोलंदाज आहे. काय नाही नाही हा विकेट जर अशी ना विकेट. हा वाईट. हा जिंकले जिंकले संपली बस. तुम्ही ठरवलंय 500 वाटून घ्यायचे. चला एक चेंडू टाकून घ्या. क्षेत्ररक्षणासाठी लवकर यायचंय. चला बापरे कॅच होता कॅच होता. असंच काही असं हे आपण 10 वर्षापूर्वी बघितलं होतं. विकास दांगट गोलंदाजी करताना सागर दांगट त्या ठिकाणी एसटी रक्षण करत होता आणि जेल सोडल्यानंतर हेच वाक्य होतं कॅच घे. पुढचा चेंडू विकास दांगट लांब मार. मारूच शकत नाही अनुभवी गोलंदाज आहे. कुठे 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 गेला बॉल. चौकार आहे का. चला विजयी संघाचं अभिनंदन. आणि जो संघ या ठिकाणी पराजित झाला त्यांचं देखील कौतुक आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी खेळण्यासाठी आले आपल्या वेळेतला वेळ काढून या ठिकाणी सर्व जुने जाणते खेळाडू वडगाव बुद्रुक मधील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झाले.